तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी दाऊदबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येते. पाकिस्तानमध्ये दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलेली आहे. सध्या त्याला कराचीमधील एका रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. तर या बातमीनंतर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय दाऊदला पाकिस्तानमध्ये विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी पाकिस्तानमध्ये दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. सध्या त्याला कराचीमधील एका रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. तर या बातमीनंतर पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ही तत्काळ बंद करण्यात आलेली आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दाऊदच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. सध्या त्याला कराचीमधील एका रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. तर या बातमीनंतर मात्र पाकिस्तानातील इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आलेली आहे. महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्यात मोठ्या घडामोडींच्या संदर्भातली अपडेट देत आहेत. महेश, नक्कीच भारताचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी दाऊद इब्राहिम याला कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळत आहे. मात्र पाकिस्तानच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडून याबद्दल कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही आहे. एकंदरीत पाहता दाऊदला विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये खास करून ISI आणि पाकिस्तानची जी प्रशासकीय स्तरावरची जो विभाग आहे त्याच्यामध्ये खळबळ माजलेली आहे. कारण गेली अनेक वर्ष भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये डिफेन्स कॉलनीमध्ये लपला असल्याची माहिती भारताला होती आणि त्या प्रकारची माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली होती. मात्र वेळोवेळी पाकिस्तान या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आला होता आणि दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला नाही असंही नेहमी सांगत आलेला होता. मात्र दाऊदवर विष प्रयोग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आल्यानंतर पाकिस्तानमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. स्वतः याबद्दलचं काही पाकिस्तानी पत्रकार याबद्दलचा खुलासा करत आहेत. त्यांनी दावा केलेला आहे की भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये आहे आणि त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानी पत्रकार काझमी यांच्या दाव्यानुसार हा विषप्रयोग काही दिवसांपूर्वी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दाऊद इब्राहिमला कराचीमधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी त्याची प्रकृती चिंताजनक सांगितली जात आहे. मात्र या पुढचे जे अपडेट्स आहेत ते अद्याप मिळालेले नाहीयेत आणि नेहमीप्रमाणे पाकिस्तानने या गोष्टीचा इन्कार केलेला आहे. अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील ट्विट करत या संदर्भात संशय व्यक्त केला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या इंटरनेट बंद हे कुछ तो जिसके पर्दादादी हे असं त्यांनी म्हटलेलं आहे.